देशाच्या पंतप्रधानांना मेरे भाई और बहनों मित्रों असं गोड़ गोड़ बोलून 100 दिवसात महागाई कमी करतो म्हणून लोकांना फसवून बीजेपी सरकार सत्तेवरती आलेला आहे। आज बघितलं तर महागाई गगनाला भिडवलेली आहे। या मोदी सरकारला जरा जरी चाड असेल तर सर्वसामान्य जनतेचं त्यांनी जगणं सुसह्य करायला पाहिजे, महागाई कमी करायला पाहिजे। आज पेट्रोल 100 पार, खाद्य गोड़ तेल 200 पार घेऊन गेलेलं आहे। सर्वसामान्यांची वाताहात मोदी सरकारनं करून ठेवलेली आहे। आज मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून आम्ही देवा नरेंद्र केव्हा आम्हास पाविंद्र या मतळ्याखाली आज आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई कधी कमी होणार म्हणून कौल लावलेला आहे। पण देशाच्या पंतप्रधानाने आमच्या पदरात काय मनासारखा कौल टाकलेला नाही आहे, महागाई काय कमी होणार नाही असा नरेंद्र मोदींनी आता कौल दिला आहे। कोरोनाच्या महामारीच्या काळात लोकांचे रोजगार गेलेले आहेत, जनता देशोधडीला लागलेले आहे, असं असतानासुद्धा नरेंद्र मोदी महागाई कमी करायला तयार नाही आहेत। आज दोन वेळच्या खाण्याची वाताहात लोकांची झालेली आहे। काही सेवाभावी संस्था बीजेपी सोडून वेगवेगळे पक्ष आज जेवण पुरवत आहे, पण हे किती दिवस चालणार? आदरणीय जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंचाचा आम्ही नरेंद्र मोदी केव्हा पावणार या मतळ्याखाली कौल केलेला आहे। हे आंदोलन विटंबनार्थ आंदोलन आहे। आम्ही कुठेही अंधश्रद्धेला हे खतपाणी घालत नाही याची नोंद घ्यावी। आणखीन एक सूचना, जागृती नागरिक मंचाकडून महागाईच्या विरोधात त्यांनी पेट्या ठेवले, जागोजागी बॉक्स ठेवले आहेत आणि महागाईच्या विरोधातली मतं जनतेनं त्यात टाकायची आहे। सर्व नागरिकांना युवा मंचाकडून आम्ही आवाहन करतो की तुमची मतं त्या पेटीत टाका व देशाच्या पंतप्रधानाला कळू दे की महागाईचा आगडोंब उसळला आहे, ताबडतोब महागाई देशाच्या पंतप्रधानांनी कमी करावी, अन्यथा लोक जोडं मारल्याशिवाय यांना राहणार नाहीत याची दखल घ्यावी।